एवढंच आपण आराधनेला सुरुवात करत आहोत. प्रत्येकाने अशी आपले डोळे बंद करून आपण आराधना करू. या येशूशी बोलायला चालू करा. आज तुम्ही येशूशी बोलायला चालू करा. येशूला माहिती आहे, तो येशू समजतो. त्याला कान आहेत, त्याला डोळे आहेत, तो अंतकरण जाणणारा परमेश्वर आहे. ओ परिशुद्ध आत्मा हमें भर दे ओ मेरे यीशु राजा, मेरे यीशु राजा. मेरे लिए तू आया, मेरे लिए तू जिया, मेरे लिए मरा जी उठा, मेरे लिए तू आया, मेरे लिए तुझिया, मेरे लिए जी उठा. दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा यीशु, दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा यीशु. वो तेरा दोस्त है, वो तेरा प्यार है, वो तेरा हमदर्द है, वो तेरा सब कुछ है. धन्यवाद परमेश्वर, हम धन्यवाद देते हैं तुझे, धन्यवाद देते हैं परमेश्वर. थैंक यू जीसस. मेरे लिए तू आया, मेरे लिए तू जिया, मेरे लिए मर जी उठा, मेरे लिए तू आया, मेरे लिए तू जिया, मेरे लिए मर जी उठा. दोस्त है तू मेरा यीशु, प्यार है, प्यार है तू मेरा, प्यार है तू मेरा, प्यार है तू मेरा यीशु, दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा यीशु, प्यार है, प्यार है तू मेरा, प्यार है तू मेरा, प्यार है तू मेरा यीशु. मैं तुझसे प्यार करता हूँ, मैं तुझसे प्यार करता हूँ, मैं तुझसे प्यार करता हूँ यीशु, मैं तुझसे प्यार करता हूँ, मैं तुझसे प्यार करता हूँ, मैं तुझसे प्यार करता हूँ यीशु, मैं तुझसे यारी रखता हूँ, मैं तुझसे यारी रखता हूँ, मैं तुझसे यारी रखता हूँ यीशु, यारी रखता हूँ, मैं तुझसे यारी रखता हूँ, मैं तुझसे यारी.
जिया मेरे लिए मैं जी उठा तू मेरा एक साथ है तू मेरा यीशु दोस्त है तू मेरा प्यार है तू मेरा दोस्त है तू मेरा यीशु हो यीशु जी हम भी तुम्हारे कविया ओ हम भी तुम्हारे यीशु जी तुम हो हमारे यीशु जी तुम हो हमारे हम भी तुम्हारे हम भी तुम्हारे हम भी तुम्हारे हम भी तुम्हारे भक्त जनों के भक्ति में यीशु आओ तुम्हें बस लो तुम हो हमारे तारन हारे दिल में तुम्ही बस लो भक्त जनों के भक्ति में ये आओ तुम्ही बस लो हम भी तुम्हारे अंगीकार करेंगे हम भी तुम्हारे हैं एक साथ सब बोलेंगे हम भी तुम्हारे हैं एक आखिरी बार हम भी तुम्हारे हैं हम भी तुम्हारे हमेशा प्रभु हम भी तुम्हारे थैंक यू जीसस धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद ईश्वर जा हम भी तुम्हारे हैं परमेश्वर आप हमारे हो परमेश्वर हमसे कोई आपको छीन नहीं सकता है परमेश्वर अब मेरे दिल के करीब हो परमेश्वर अब मेरा पहला स्थान हो परमेश्वर मेरे दुख में मेरे तकलीफ में आप मेरा सुख हो परमेश्वर मैं जहां भी जाऊं आप हो परमेश्वर सब गौरव सब आदर हम उस यीशु को देते हैं उस परमेश्वर को देते हैं उस राजा को देते हैं जिसने हमें बनाया उसने हमें रचाया सब गौरव मेरे यीशु को और यीशु मसीह के नाम से मांगते और सब बोलेंगे सबने कहा और एक बार यीशु मसीह की राजाओं के राजा की जैसे हमारा ऑनलाइन बांधे तन से बना स्वागत करते हो
आज तुम्ही इथून मोकळे होऊन जाणार आहात. त्यावर तुम्ही आम्हाला पाहताय, तुम्ही आम्हाला आम्ही ब्रॉडकास्ट जे आहे तुम्ही शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि देव आज तुम्हाला आशीर्वाद देणार. हालेलुया, 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 आमेन. कारण देवाची स्तुती करूया, देवाला आराधना. हालेलुया. की जणची इच्छा आज तुम्ही मोकळे होऊन गेले पाहिजे. आमेन. शैतानाला करू दे, काय करायचं, देव तुझ्या बाजूने उभा आहे. हालेलुया. शैतान एक मार्गाने, देव त्याला सात मार्गाने पळवतो. आमेन, आमेन. आज तुम्ही पण आशीर्वाद देणार आहात. लाईफ पाहताय, तुमच्यासाठी आम्ही आशीर्वाद स्वीकारतो शिक्षणा, तुमच्यासाठी आम्ही आरोग्य स्वीकारतो शिक्षणा. हालेलुया. Come on, let's start. Devara, dhanyavaad devara. Chale vaasya. यीशु साथ है मेरे, मुझे डर नहीं किसी का. यीशु साथ है मेरे, मुझे डर नहीं किसी का. यीशु साथ है मेरे, मुझे डर नहीं किसी का. यीशु साथ है मेरे, मुझे डर नहीं किसी का. अरे बस भैया, जब मैं रहता निराशा में, आशा बन के वो आता है. जब मैं रहता निराशा में, आशा बन के वो आता है. जब मैं रहता संकटों में, जब मैं रहता संकटों में, छाव बन के वो आता है. प्रार्थना विनती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रार्थना विनती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रार्थना विनती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रार्थना विनती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. तो प्रभु हमारा देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, हालेलुया. Thank you.
से उपकार माना, जैसे आभार माना। स्तुति आराधना उत्तर लेकर नीचे आती है। करा करा सगन नहीं करे से। ओके 1 2 3 गो। स्तुति आराधना ऊपर जाती है उत्तर लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है उत्तर लेकर नीचे आती है। यीशु हमारा कितना महान, देखो हमसे कर रहा है प्यार। Hallelujah! 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 यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। मेरे यीशु को पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। मेरे यीशु को पा लिया। सा चेले बिल्कुल तेलाचा, उनको सो जाना कोई उपाय। एक लड़का वहां आया, मछली 5 रोटी लाया। यीशु ने किया लाजर को जिला। यीशु ने दिया सबको जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तेरे लिए जय जयकार, जय जयकार, जय जयकार। इस तेरे लिए जय जयकार। शांति दिलाए यीशु नाम, कौन मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। ओ मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। धन्यवाद।
चरणी में तूने जन्म लिया यीशु, 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 सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, मुक्ति दिलाए, मुक्ति दिलाए यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, ताली बजाएंगे, हम पर भी यीशु कृपा के पीछे मैं हो लेता मुड़ के ना देखूंगा, कभी मुड़ के ना देखूंगा, कम ऑन,
यीशु के पीछे मैं हो लेगा, मुड़ के न देखूंगा, कभी मुड़ के न देखूंगा। छोड़ दे दुनिया क्रूस को ले, यीशु के बहते रक्त के द्वारा मिल गया छुटकारा, यीशु के बहते रक्त के द्वारा मिल गया छुटकारा। यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के ना देखूंगा, कभी मुड़ के ना देखूंगा। Come on! यीशु के पीछे मैं हो लेता, शान और शोहरत सब कुछ। Come on, thank you Jesus। दुनियादारी शान और शोहरत सब कुछ त्याग दिया, सारा जीवन तन मन धन सब उसको दे दिया, सारा जीवन तन मन धन सब उसको दे दिया। मैं हूँ मंदिर, यीशु है मुझ में, मैं हूँ मंदिर, यीशु है मुझ में। चाहे जहाँ रहूं, चाहे जो भी करूं, स्तुति सदा करूंगा, चाहे जहाँ रहूं, चाहे जो भी करूं, स्तुति सदा करूंगा। यीशु के पीछे, यीशु के पीछे मैं हो यीशु के पीछे मैं हो लेता, कभी मुड़ के न देखूंगा। हो दुख संकट और कोई मुसीबत रोक न पाएगी, दुख संकट और कोई मुसीबत रोक न पाएगी। यीशु के जैसे, यीशु के प्रेम से जय मनाऊंगा, कल का दिन भी दूसर दिन भी, कल का दिन भी दूसर दिन भी, अरे जिए या मरे दूत भूत भी कुछ नहीं कर पाएंगे, जिए या मरे दूत भूत भी कुछ नहीं कर पाएंगे। यीशु के पीछे के पीछे, यीशु के पीछे। सारे जगत में यीशु मसीह को राजा होना है, सारे जगत में यीशु मसीह को राजा होना है। आत्मा के द्वारा, सेवा के द्वारा को बढ़ना है, आत्मा के द्वारा, सेवा के द्वारा राज को बढ़ना है। मेरा भारत यीशु को जाने, मेरा भारत यीशु को जाने, यीशु के शह का सुंदर नारा सभी जगह गूंजे, यीशु के जैसा सुंदर नारा सभी जगह गूंजे। यीशु के, यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के न देखूंगा, कभी मुड़ के न देखूंगा। यीशु के पीछे, यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के न देखूंगा, कभी मुड़ के न देखूंगा।
शैतान जरी तू 100 मार्गाने जरी आला, माझे येशू तुला 1000 मार्गाने पळून लावेल. माझे येशू मध्ये तेवढी ताकद आहे. हालेलुया. जेव्हा आपण आराधना करतो तो येशू म्हणतो मी तुझ्या सोबत आराधना करत असतो. हालेलुया. लक्षात ठेव, आज तू इथून रिकामा जाणार नाहीयेस. आज तो येशू तुझ्या सोबत जाईल. हालेलुया. तो येशू तुझ्या सोबत आहे. मन येशू माझ्या सोबत आहे. शेवटपर्यंत मला सोडत नाही. टाटा शेतान को टाटा मना. टाटा शेतान को टाटा मना. टाटा शेतान को टाटा. टाटा शेतान को टाटा मना. टाटा शेतान को टाटा. ऑनलाइन मना. टाटा शेतान को टाटा मना मना. टाटा शेतान को टाटा. टाटा शेतान को टाटा. टाटा शेतान को टाटा. कम ऑन. टाटा शेतान को टाटा मना. टाटा शेतान को टाटा. टाटा शेतान को टाटा. आंसू को टाटा, दर्द को टाटा, झगड़े को टाटा, दुख को टाटा. आंसू को टाटा, दर्द को टाटा, शेतान को टाटा. करा करा. टाटा शेतान को टाटा. अरे टाटा शेतान को टाटा. शेतान को टाटा. टाटा शेतान को टाटा. टाटा शेतान को टाटा. टाटा शेतान को टाटा. सर्व शक्तिमान शांति दाता. सर्व शक्तिमान शांति दाता. सर्व शक्तिमान शांति दाता. सर्व शक्तिमान हो यीशू आप रहे जैसा हम कभी ना होंगे निराश. यीशू आप रहे ओ मेरा यीशु संभालेगा. मना चला. मेरा यीशु संभाले. अरे शेजाराला मना. मेरा यीशु संभालेगा. शेजारी तुम्हाला दुःखात पास असेल, पण जेव्हा तू चर्च होऊन जाशील तो आनंदाने परत घरी जाशील. हालेलुया. हालेलुया. मना परत ऐका. ओ मेरा यीशु संभालेगा. मना. मेरा यीशु संभालेगा. मेरा यीशु संभालेगा. मेरा यीशु संभालेगा. यीशु ओ यीशु आप रहेंगे साथ हम कभी ना होंगे. यीशु आप रहेंगे साथ हम कभी ना होंगे. टाटा शैतान को टाटा. टाटा शैतान को टाटा. अरे टाटा बाहेर गेलो आपण लेख माणसांना काय म्हणतो. काय म्हणतो. टाटा म्हणतो. बाय बाय. हा शैतान गेला पाहिजे. शैतानाला राज व्हायचंय. सगळ्यांनी केलं पाहिजे का नाही. कम ऑन. 1 2 3 टाटा शैतान को टाटा. करा. टाटा शेतान को टाटा. करा. टाटा शेतान को टाटा. अरे टाटा शेतान को टाटा. टाटा टाटा. टाटा गरीबी टाटा. टाटा गरीबी टाटा. अरे टाटा आंसू टाटा. टाटा आंसू टाटा. अरे टाटा झगड़े को टाटा. करा. टाटा. And 1 2 3 Yeshu aap rahenge saath hum kabhi na honge niraash. Yeshu aap rahenge saath hum kabhi na honge niraash. Ho chamatkar karte aap hi to hai, sammati dete aap hi to
प्यार करते आप ही तो है, सम्मति देते आप ही तो है, मेरा यीशु संभालेगा आप कभी ना होगे मेरा ईश्वर यीशु आप रहेंगे ओ, आप सबको संभालेंगे यीशु सबको संभालेंगे आप सबको संभालेंगे यीशु सबको संभालेंगे यीशु आप रहेंगे साथ हम कभी ना होंगे निराश यीशु आप रहेंगे साथ हम कभी ना होंगे निराश माता पिता देते सहारा आप ही तो हैं माता पिता आप ही तो हैं देते सहारा आप ही तो हैं ओ यीशु ओ यीशु आप रहेंगे साथ हम कभी ना होंगे निराश यीशु आप रहेंगे साथ हम कभी ना होंगे निराश ओ यीशु आप रहेंगे साथ हम कभी ना होंगे तुम मांगो वो सुनेगा कमी घटी को दूर करेगा तुम मांगो वो सुनेगा कमी घटी को दूर करेगा यीशु को मांगो वो सुनेगा कमी घटी को पूरी करेगा तुम मांगो वो सुनेगा कमी घटी को खुशियाँ मनाओ अरे टेंशन छोड़ो स्तुति गाओ खुशियाँ मनाओ टेंशन टेंशन छोड़ो और राजा यीशु आए हैं सब मिलके गाएंगे हम ताली बजाएंगे राजा यीशु सगळे करणार मना मी करणार माझ्या देवासाठी मी करणार माणसाचं मला काही नाही आहे मना माणूस मला काही देऊ शकत नाही मला ईशू देऊ शकतो आता फक्त तुम्ही गायचं ओके आवाज कमी कर थोडासा हां चलो कम ऑन टाटा करा टाटा शतक किती वाईट वाटलं असं त्या शैतानांना किती लाज वाटली असेल अरे माझं देवाचं लेकरू मला टाटा करतंय आता मला जीवनामध्ये एंट्री नाहीये त्याच्या आजपासून येशूची एंट्री तुझ्या जीवनामध्ये आहे हालेलुया करा शैतान हसून हसून टाटा हालेलुया आमेन Thank you Jesus. मेरा यीशु कितना महान है वो कितना श्रेष्ठ परमेश्वर है उसने मुझे बनाया उसने तुझे बनाया अपने हाथों की पुतली जैसा उसने रचाया वो कभी नहीं छोड़ता है
कभी नहीं छोड़ता है, कभी नहीं डालता है। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। तुझे हम धन्यवाद देते हैं परमेश्वर, तुझे हम गौरव देते हैं परमेश्वर, तुझे हम गौरव देते हैं, गौरव देते हैं, गौरव देते हैं। हो वात्सल्य तुझे जीवना हो न श्रेष्ठ प्रभु, वात्सल्य तुझे जीवना दया ही तुझी आकाश हूँ उच्च प्रभु, दया ही तुझी आकाश हूँ उच्च प्रभु, आकाश हूँ उच्च प्रभु, आकाश हूँ प्रभु। प्रीति अपार खेली तू जगावरी, प्रीति अपार खेली तू जगावरी, अर्पण स्वतःला करूनी तू कृसावरी, अर्पण स्वतःला करूनी तू कृसावरी, प्रीति अपार खेली तू जगावरी, प्रीति अपार खेली तू जगावरी, अर्पण स्वताला करूनी तू कृसावरी, अर्पण स्वताला करूनी तू। कम ऑन नृत्य गाना, वात्सल्य तुझे जीवनाहून श्रेष्ठ प्रभु, वात्सल्य वात्सल्य तुझे जीवनाहून श्रेष्ठ प्रभु, हो दया ही तुझी आकाशहून उच्च प्रभु, आकाशहून आकाशहून तू खड़केश माझा शरण स्थान ही तू, तू खड़केश माझा शरण स्थान ही तू, आधार प्रभु तूच माझा सामर्थ्य ही तू, आधार प्रभु तूच माझा सामर्थ्य ही तू, तू खड़केश माझा शरण स्थान ही तू, तू खड़केश माझा शरण स्थान ही तू, आधार प्रभु तूच माझा सामर्थ्य ही तू, तुझे जीवनाहून श्रेष्ठ प्रभु, वात्सल्य तुझे जीवनाहून श्रेष्ठ प्रभु, दया ही तुझी आकाशहून उच्च प्रभु, आकाशहून पाल तू माझा सांगला येशू, मेंढ पाल तू माझा सांगला येशू, आधार प्रभु तूच माझा
सामर्थ्य ही तू आधार प्रभु तू माझा सामर्थ्य ही तू हो मेंढपाळ तू माझा चांगला येशू प्रभु तूच माझा सामर्थ्य ही तू आधार प्रभु तूच माझा सामर्थ्य ही तू ओ यशडाय आराधना एलोहीम आराधना अदोनाय आराधना येशुआ आराधना यशडाय आराधना एलोहीम Church. हर एक घुटना उस नाम के आगे टिकना चाहिए हर एक ज़बान कबूल करनी चाहिए कि यीशु ही परमेश्वर है सब आदर सब महिमा सब प्रशंसा सब गौरव मेरे यीशु को धन्यवाद देते हैं परमेश्वर सब गौरव आपको देते हैं और उस यीशु मसीह के नाम से हम मांगते हैं सब बोलेंगे बोले यीशु मसीह की हालेलुया यावेळी साक्षीची वेळ आहे प्रभु येशूच्या गौरवासाठी यावेळी आपण साक्ष सांगणार आहोत ह्या दिवसात आठवड्यात प्रभूने प्रचंड आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे आणि प्रभु महान कार्य करत आहे तर यावेळी साक्षीची वेळ आहे जे ऑनलाईन पाहत आहेत प्रभु येशूच्या नावात आम्ही तुमचं स्वागत करत आहोत वेलकम करतो तुमच्याही काही साक्ष असतील तर प्लीज तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता आणि प्रभू तुम्हालाही नक्की आशीर्वादित करेल तर यावेळेस आपण साक्ष ऐकणार आहोत प्रभू महान आणि अद्भुत कार्य करत आहे तर यावेळेस त्याआधी मला सांगायला आनंद वाटेल तुम्हा प्रत्येकाला माहिती आज 18 दिवसा प्रेज द लॉर्ड ऑनलाईन जे पाहताय त्यांनीही पहा की आज 18 दिवसा शुक्रवारी शुक्रवार शनिवार आणि रविवार 14, 15 आणि 16 तारखेला मोठा आपला आशीर्वाद महोत्सव आहे हालेलुया प्रचंड अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू झालेली आहे जे लांबून येणार आहेत ऑनलाईन जे पाहतायत ऐकून घ्या जे लांबून येत आहेत तुमची राहण्याची खाण्याची फ्री व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची आंघोळीची सगळी व्यवस्था तर तुम्ही लांबून येत असाल तर कृपा करून तुम्ही आम्हाला थोडंसं आधी प्रेयर टावर आहे आमचा त्या ठिकाणात कॉल केला तर आम्हाला बरं पडेल आम्हाला अरेंजमेंट करायला थोडं सोपं जाईल तर जे लांबून येणार आहे जे ऑनलाईन पाहत आहेत तुमचा ग्रुप येणार आहे किंवा तुम्ही 10, 15, 20 लोक येणार आहे तर प्लीज तुम्ही थोडंसं आम्हाला आधी कळवलं तर थोडीशी अजून चांगली आम्हाला अरेंजमेंट तुमची करता येईल तर यावेळेस आपण साक्ष ऐकूया येस द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड या बहिणीची साक्ष आहे ती सांगते की त्यांना
मोबाईलची खूपच हौस होती की त्यांना वाटत होतं आपल्याला एक मोबाईल असावा. आणि खरोखर प्रभू सर्वांच्या मनाची इच्छा पूर्ण करणार आहे. आणि त्या सांगतात की ज्या ठिकाणी त्या कामाला आहेत त्या बाईने त्यांना हा मोबाईल बॅलन्स टाकून दिलेला आहे आणि सर्व काळजी त्यांची घेतली म्हणून ते सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूच्या नावाने. हालेलुया, थँक्यू जीसस. देव आपल्या हृदयातल्या इच्छा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तर यावेळेस आपण वचनाकडे जाऊया. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. या आपले डोळे बंद करूया. आप सगळे थोडा वेळ आपलं हृदय प्रभूकडे लावूया. शेवटचे दिवस आहेत आणि देवाचं वचन आपल्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. आता तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष लावताय, तुम्ही खूप आशीर्वादित लोक आहात. थँक यू होली स्पिरिट. स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आज परत एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आमच्या मध्ये उपस्थित आहे. आणि थँक्यू, तुझं वचन आमच्या हृदयाला बदलणार आहे. तुझं वचन आमच्यासाठी आशीर्वाद आहे. तुझं वचन जो ऐकतो त्याचं घर खडकावर बांधलं जात. तुझं वचन जो ऐकेल आज आरोग्य आणि सामर्थ्याने तो भरेल. प्रभू, तुझ्या लेकराला अंधारातून आज प्रकाशात तू आणणार आहे. जे लोक बंधनात आहे त्यांचे बंधन तू तोडणार आहे. जे लोक आज प्रचंड संकटात आहे, चमत्कारिकरित्या प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सोडवले जाणार आहे. प्रत्येक हृदयाची तू भेट घ्यायला तयार आहे. प्रत्येक घराची भेट घ्यायला तू तयार आहे. प्रत्येक परिस्थितीला तू बदलायला तयार आहे. आज प्रभू येशूच्या नाव स्वर्गीय पित्या धन्यवाद. आज आम्ही प्रार्थना करतो, एक काही व्यक्तीरी कामाने जाणार ऑनलाईन आणि ऑफलाईन, आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व मान महिमा गौरव प्रभूच्या नावात तुला पिता आणि प्रभू येशूच्या नाव. आमेन, आमेन. बोली आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोकांची इच्छा आहे की प्रभूने आज तुमच्याशी बोलावं. यस, थोडा वेळ देवाच्या वचनाकडे लक्ष लावा. आपले बायबल काढून तुम्ही बसणारे लोक बना. थँक यू जीजस. तुम्ही स्पेशल लोक आहात जे चर्च मध्ये आलेले. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि देव तुमचं प्रतिफळ तुम्हाला मोठ्या प्रमाणात देईल. यस, आमेन. थोडा वेळ आपले कान देवाच्या वचनाकडे लावा. कारण बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन सार्वकालिकासाठी स्थापलेलं आहे. आमेन. आणि जो ऐकेल तो आशीर्वादित होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. थोडा वेळ आपले कान देवाच्या वचनाकडे लावा. जे लोक ऑनलाईन पाहत आहेत, आपल्या घरामध्ये आपल्या लेकरासोबत प्लीज बायबल घेऊन बसा. जिवंत देव तुझ्या घराची भेट घेईल. आज तुझी परिस्थिती येशूच्या नावात बदलली जाईल. यस, आमेन. हालेलुया, हालेलुया. नक्की आज तुझी परिस्थिती येशूच्या नावात बदलली जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या आपण देवाचं वचन वाचूया. इब्री क्लास पत्र याच्या 12 अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज कृपा करून 12 आणि 13 वचन आपण ऐकूया. इब्री क्लास पत्र 12 अध्याय 12 आणि 13 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. यास्तो खाली लोंबकळत असलेले लुळे हात वर करा. बायबल सांगतो, देव म्हणतो, जे हात लोंबकळत आहे, ज्याच्या हातातले सामर्थ्य आणि शक्ती गेलेली आहे, आज रात्री तो आपले हात वर करो. व लटपटीत गुडघे दृढ करा. व लटपटीत गुडघे दृढ करा. आणि आपल्या पायासाठी सरळ वाटा करा. आणि तुमच्या पायासाठी प्रभू येशूच्या नावात सरळ वाटा करा. यासाठी की? यासाठी की? जे लंगडे त्या मार्गातून घालवले जाऊ नये. या पुढचं वचन. तर त्यापेक्षा त्याने निरोगी व्हावे. बायबल सांगतं तुम्ही मार्गातून घालवले जाऊ नये. बायबल सांगतं की तुम्ही जीवनातून घालवले जाऊ नये. तुम्ही तुमच्या पृथ्वीवरून या पृथ्वीहून तुम्ही घालवले जाऊ नये. तुमच्या प्रत्येक समस्येमध्ये तुम्ही नाश पाहू नये, ही देवाची इच्छा आहे. पण तुम्ही निरोगी व्हावे. आमेन, हालेलुया, हालेलुया. सिस्टर अँड ब्रदर, पा देवाचं हृदय. देवांतो तुझे लुळे हात, तुझे लटपटणारे गुडघे, तुझं घाबरणारे हृदय स्थिर कर.
कारण बायबल मध्ये लिहिलंय देव तुला निरोगी करणारा आहे. आमेन. नो तू जीवनात घालवला जाणार नाही. यस. पण येशूच्या नावात तू जीवनात उभं राहशे. आमेन. नो शैतान तुला या पृथ्वीहून घेऊन जाणार नाही. कारण देव तुझं भविष्य आणि आयुष्य घडवणारा आहे. यस. आमेन. नो या जीवनामध्ये तू खाली पडणार नाही. कारण देव तुझ्यासाठी मोठी योजना करणारा आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक मला सांगतात की पास्टर या जीवनामध्ये माझ्या काही खरं नाहीये. कारण मी जीवनाला वैतागलेलो आहे. मी लोकांनी मी सांगतो जितकं तुम्ही स्वतःकडे बघून जगताल, जितकं तुम्ही जगाकडे बघून जगताल, तुम्ही दुःखामध्ये जगताल. कारण जगाकडे तुम्हाला द्यायला काही नाहीये. आणि तुम्ही स्वतः देखील तुमचं भविष्य घडवणारे नाहीये. पण बायबल सांगतो जो देव तुझ्यावरती प्रेम करतो त्याचं नाव प्रभू येशू आहे. तो आज रात्री तुला वचन देत आहे मी तुला निरोगी करेल. आमेन. मी तुला आशीर्वादित करेल. यस. मी तुला जीवनात उभं करेल. मी तुझ्या अश्रू पुसेल. मी तुझ्यासाठी पराक्रम करेल आणि मी तुझ्या आयुष्याचे दिवस वाढवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. प्लीज आपले हात वर घेऊन धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आज रात्री, आज रात्री प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात माझ्यावर दया केली जाणार आहे. माझ्यावर दया केली जाणार आहे. बायबल असं सांगतं स्तोत्र संहिता 56 अध्यायामध्ये आपण येऊया आणि वाचूया प्रभूचा आत्मा आपल्याशी काय बोलत आहे. प्लीज वाचूया स्तोत्र संहिता 56 अध्याय. प्लीज 1-5 वचनाकडे आपण जाणार आहोत. माझी इच्छा आहे सगळ्यांनी काढूया, वाचूया. हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण मनुष्य मला गिळून टाकायला पाहतो. बायबल सांगतं की मनुष्य मला, संकट मला गिळून टाकायला पाहतोय. सारा दिवस तो लढून मला पिडितो. तो सारा दिवस लढतो आणि माझ्या विरुद्ध उभा राहतो. सारा दिवस माझे शत्रू मला गिळून टाकायला पाहतात. ओके. पुढे कारण गर्वाने माझ्या विरुद्ध लढणारे पुष्कळ आहेत. बायबल सांगता स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो हे प्रभू माझ्याशी मला मदत करायला तोरा कर. कारण मला गिळून टाकणारे लोक आहे, माझ्या विरुद्ध उभं राहणारे संकट आहे, माझ्या जीवनामध्ये त्रास आहे. प्लीज माझ्या विरुद्ध प्रचंड प्रचंड संकट आहे, उभा राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर अँड ब्रदर आज तुझी आरोळी तीच असेल. ब्रदर आज तुझं संकट मोठं असेल. सिस्टर तुझं घर तुटलेलं असेल. देव म्हणतो ऐक माझ्या मुली मी तुला निरोगी करेल. यस. आमेन. मी तुला मार्गातून जाऊ देणार नाही. नो. बायबल पुढे सांगतो वाचूया. मला भय वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा ठेवीन. यस. देवावरती भरोसा ठेवणं म्हणजे सगळ्यात ज्ञानी काम आहे. यस. जिवंत देवावर भरोसा ठेवणं म्हणजे सगळ्यात जीवनामध्ये एक पक्का निर्णय घेणं आहे. देवावरती विश्वास ठेवणं म्हणजे 100% अत्यंत विजयासाठी आपलं जीवन उभं करणं आहे. हालेलुया. पुढे असलेले वसूया. देवाच्या ठाई मी त्याच्या वचनाची स्तुती करीन. देवाच्या ठाई मी आपला भरोसा ठेवला आहे. मी भिनार नाही मनुष्य माझे काय करणार. व्हॉट अ ग्रेट थिंग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो मी देवावर भरोसा ठेवलाय माणूस माझे काय करणार. यस. नो माणूस तुला पृथ्वीवर घालू नाही शकत. देव तुला वाचवणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज रात्री जर तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात तर बायबल सांगतो पा देवाची इच्छा तुझ्यासाठी काय आहे. पा तुझा देव तुझ्याशी काय बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आज निराशा अनेक लोकांच्या जीवनात राज्य करत आहे. आज अनेक लोक निराशेत झोपतात, निराशेमध्ये उठतात आणि निराशेमध्ये जगतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद नाहीये. त्यांच्या मुखामध्ये अत्यंत दुःखाचे शब्द आहेत. ते जगतात, चालतात, फिरतात पण निराशेने ते गाचले, पूर्णपणे घेरलेले आहेत. पण बायबल सांगतं मी तुला निरोगी करेल. आमेन. मी तुला आशेने भरवून टाकेल. मी तुझ्या जीवनासाठी मोठं कार्य करेल. त्याचं नाव प्रभू येशू आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना कळतंय देवाचं वचन? किती लोकांना कळतंय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपले हात गुणा. माझा देव आज रात्री, माझा देव आज रात्री मला मार्गातून घालून देणार नाही. मला मार्गातून घालून देणार नाही. मला जीवनातून घालून देणार नाही. मला जीवनातून घालून देणार नाही. मला पृथ्वीवरून घालून देणार नाही. मला पृथ्वीवरून घालून देणार नाही. आज रात्री, पण आज रात्री प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात मला निरोगी करणारा देव माझ्या बरोबर आहे. मला निरोगी करणारा देव माझ्या बरोबर आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. हालेलुया. एका बहिणीने मला साक्ष दिली. त्यांनी पास्टर माझ्या शरीरामध्ये, माझ्या पोटामध्ये पास्टर इन्फेक्शन झालेलं आहे. माझी अन्ननलिका सडलेली आहे आणि त्याच्यामध्ये पू झालेला आहे. मला असं वाटतं पास्टर डॉक्टरकडे उपाय नाही आहे आणि मी अत्यंत क्रिटिकल दुःखदायी परिस्थितीमध्ये आहे. मी लोकांना नेहमी सांगतो सिस्टर अँड ब्रदर आजार देवापासून नाही आहे,
वाईट देवापासून नाहीये, तो शैतान गरजणाऱ्या सियासारखं कोणाला गिरावं शोधित फिरतो, तो तुझ्यासाठी वाईट योजना आखणार आहे, तो तुझं मरण घडून आणणार आहे, तो तुझ्यासाठी आजार तयार करतो, तो तुझ्यासाठी रोग तयार करतो, तो तुझ्यासाठी शाप आणि अपयश तयार करतो, पण एक देव आहे. हालेलुया. ज्याने शैतानावरती विजय मिळवलाय त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. या बहिणीने सांगितलं की पास्टर मी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये, मी तिला सांगितलं घाबरू नको, जर आजार तुला मारायला आलाय येशू तुला आरोग्य द्यायला आलेला आहे. आमेन. येशू तुला वाचवायला आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिले, पुढचं वचन वाचूया, पाचवं वचन. सिस्टर पाचवं वचन वाचूया, नाही चौथं वचन ऐका, म्हणजे मी तुम्हाला ही साक्ष सांगेल. प्लीज वाचूया. देवाच्या ठाई मी त्याच्या वचनाची स्तुती करीन. देवाच्या ठाई मी त्याच्या वचनाची स्तुती करीन. देवाच्या ठाई मी आपला भरोसा ठेवला आहे. देवाच्या ठाई मी आपला भरोसा ठेवलाय. मी भिणार नाही. मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? मनुष्य, आजार, शैतान तुझा काय करू शकत नाही. आमेन. तर तुझा भरोसा जिवंत देवावरती आहे. यस आमेन. ऐक, मी असंच बोलत नाही, मी देवाच्या उपस्थितीमध्ये बसून आलेलो आहे. देव माझ्या मुखात शब्द घालतो, जेणेकरून तुझं हृदय आज त्याच्यापासून आशीर्वादित व्हावं. आमेन. देव तुझ्याशी बोलतोय, जेणेकरून तू ऐकावं आणि जिवंत देवावरती भरोसा ठेवावा. यस. आणि ज्यावेळेस तू देवावरती भरोसा ठेवतो, माणूस असो, शैतान असो, परिस्थिती असो, देव सर्व काय तुझ्यासाठी शांत करणारा आहे. यस आमेन. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. या बहिणीला मी सांगितलं, सिस्टर घाबरू नको, परिस्थिती वाईट आहे, पण तू साक्ष देणारी बनशील. yes. आणि येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली. अनेक लोकांना डाऊट आहे, अनेक लोकांना शंका आहे, यांचा देव कस काय बरं करतो, येशू ख्रिस्त कस काय कार्य करतो. ब्रदर, जर तुला शंका असेल, सिस्टर जर तुला डाऊट असेल, तर आज रात्री त्या नावाला हाक मार, म्हणजे तुझे डाऊट आणि तुझी शंका एका क्षणात निघून जाईल. yes. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझे डाऊट आणि शंका तुला जीवनात केव्हाच आशीर्वादित करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या स्वतःला देवापासून मोठं समजू नको. आपल्या स्वतःला म्हणू नको की देवामध्ये सामर्थ्य नाही मला बरं करायला. बायबल सांगतं जगातलं ज्ञान देवासमोर मूर्खपणा आहे, आणि माणसाने आपल्या ज्ञानात देवाला ओळखलं नाही, आणि म्हणून तो आज दुःखामध्ये आहे. पण प्रेज गॉड, आज जिवंत देव तुझ्याशी बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव तुला आव्हान देतोय, माझ्या मुली, माझ्या मुला, हाक मारून बघ, देव तुला जीवनात घालू देणार नाही. आज रात्री तुझ्या तारणाचा दिवस आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बहिणीसाठी प्रार्थना केली, येशूने चमत्कार केला, आणि तिने रविवारी साक्ष तुम्ही ऐकले असेल, ज्यावेळेस मी तिला पाहिलं माझा जीव खूप आनंदी झाला. का? कारण बायबल मध्ये लिहिलंय, देवाची इच्छा आहे तू या जगातून जाऊ नये वेळेच्या अगोदर, पण तू 100% निरोगी व्हावा. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज ती आजार आरोग्याने भरलेली आहे. बायबल सांगतं, 3 योहान, तिसरं योहान, योहानाचे तिसरे पत्र प्रगटीकरणाच्या अगोदर आहे. आणि प्लीज पहिलं आणि दुसरं वचन वाचूया. देवाचं वचन, पा देवाची इच्छा काय. 3 योहान प्रगटीकरणाच्या अगोदर, योहानाचे तिसरे पत्र पहिलं आणि दुसरं वचन प्लीज वाचूया. वडिलांकडून ज्याच्यावर मी खरेपणात प्रीती करतो. ओके. वाचूया सिस्टर. त्या प्रिय गायसाला, हे प्रिया, जसा तुझा जीव सुखी आहे, जसा तुझा जीव सुखी आहे, तसे तू सर्व गोष्टीत सुखी असावे. सर्व गोष्टीत सुखी असावे. किती लोकांना देवाचं हृदय कळतंय? यस. किती लोकांना देवाच्या हृदयातली तुझ्यापासूनची तुझ्यासाठीची कल्पना कळतंय? आज रात्री हे वचन जर तुला कळालं, तुझा जीव तू केव्हा दुःखात बुडवणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा दुसऱ्या वचनाकडे आपण येऊया. वाचूया. हे प्रिया, हे प्रिया, हे माझ्या प्रिय लेकरा, देव म्हणतोय. वाचूया. जसा तुझा जीव सुखी आहे, जसा तुझा जीव सुखी आहे, तसे तू सर्व गोष्टीत सुखी असावे. तसा तू सर्व गोष्टीत तुझ्या रोजच्या जीवनात, तुझ्या कामाधंद्यात, तुझ्या प्रत्येक श्रमामध्ये, तुझ्या प्रत्येक कुटुंबामध्ये तू सुखी असावा. हा देव तुझ्याशी बोलत आहे. पुढचं वचन, आणि आरोग्यात असावे. आणि आरोग्यात असावे. म्हणून मी प्रार्थना करतो. म्हणून मी प्रार्थना करतो. देवाची परिपूर्ण इच्छा आहे तुझा जीव सर्व गोष्टी सुखी असावा आणि तू आरोग्यात असावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांच्या जीवनामध्ये आज मरण काम करत आहे. अनेक लोक आज जीवनामध्ये वैतागलेले आहेत. अनेकांना असं वाटतं की पास्टर माझ्या जीवनामध्ये काहीच चांगलं नाही. लोक म्हणतात माझं नशीब वाईट आहे. काही लोक म्हणतात पास्टर
माझं नशीब वाईट आहे, मी चुकीच्या कुटुंबात आलेलो आहे, पास्टर माझं शिक्षण नाही झालं, पास्टर मला योग्य ट्रीटमेंट नाही मिळाली, पास्टर माझ्याबरोबरती अन्याय झालाय, पास्टर मी या जीवनात आलो पण माझ्या अगोदर दुसरे पुढे गेले पण मी इथंच आहे. हे सर्व गोष्टी तुझ्याकडे असतील, या सर्व गोष्टीवरती विचार करून तू काही नाही मिळवणार. आज रात्री मी तुला एक गोष्ट सांगत आहे, आणि ती गोष्ट म्हणजे जो देव प्रभू येशू जो फक्त ख्रिस्ती लोकांचा नाहीये पण बायबल सांगतो तो जगाचा देव आहे. yes, amen. तो आज तुला सांगत आहे माझ्या मुली माझ्या मुला जे तू गमावलंय देव तुला डबल देऊ शकतो. yes. जे तुझ्यावरती अन्याय झालाय देव तुझा न्याय करू शकतो. yes, amen. ज्या ठिकाणी तुला विसरण्यात आलं देव तुझी आठवण करू शकतो. ज्या ठिकाणी सर्व परिस्थितीमध्ये तू अडकलाय तुझं नशीब देव बदलू शकतो. yes. हालेलुया हालेलुया. काही लोक म्हणतात नसीब का खेळ आहे. नो सिस्टर नो 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 नो. बायबल सांगत हे नाहीये. बायबल सांगत देवाने ज्यावेळेस माणसाला बनवलं नशीब त्याच्याबरोबर नव्हतं, देव त्याच्याबरोबर होता. yes. नो नो नो. देवाने माणसाला बनवलं, देव नाही म्हटला तुझं नशीब जर चांगलं असेल तर तू पृथ्वीवर अधिकारी किंवा आशीर्वादित होशील. नो, देव म्हटला जर मी तुझ्या बरोबर असेल तर तू सफल होशील, आशीर्वादित होशील आणि तू अधिकारी बनशील. Praise the Lord. Hallelujah. माणसाला देव नको होता आणि त्यांनी माणसाने देवाचा हात सोडला आणि शैतान दोघांमध्ये आला आणि बायबल सांगतं सगळं काय बिघडलं. आणि ज्यावेळेस बिघडलं माणूस एकटा जीवन जगू लागला, माणूस घाम गाळून कष्ट करू लागला आणि देव स्वर्गातून पाहत होता आणि देवाची इच्छा नव्हती की माणसाचं जीवन असं असावं, पण प्रत्येक गोष्टीत माणूस सुखी असावा. yes, amen. आणि निरोगी असावा ही देवाची इच्छा होती. Praise the Lord. Hallelujah. म्हणून तो प्रभू येशू आला. yes. Hallelujah. 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 बिघडलेलं जीवन अत्यंत सुखी करायला येशू आला. yes. बिघडलेले पात्र घडवण्यासाठी तारणारा कुंभार येशू आला. जे जीवन शैतानाने नाश केलं त्याला परत एकदा उभं करायला प्रभू येशू आला. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, तर तुम्ही प्लीज देवाचं वचन वाचलं, 1 योहान 3 आणि 8 वचनामध्ये या. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. 1 योहान 3 आणि 8 वचन प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. थँक यू होली स्पिरिट. जो पाप करतो तो सैतानापासून आहे. माणसानी पाप केलं कारण शैतानाने त्याला पाप करायचं शिकवलं आणि तो शैतानापासून झाला, त्याने देवाचा हात सोडला. आणि बायबल पुढे सांगतं कारण शैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. शैतान प्रारंभापासून पाप करते आणि त्याने माणसाला पाप करायचं शिकवलं. पाप म्हणजे काय? देवाकडे पाठ फिरवणं, देवाचं न ऐकणं आणि देवाचे मार्ग सोडून भलतीकडे वळणं हे पाप आहे सिस्टर, हे पाप आहे ब्रदर. आणि थोड्या वेळ मजा वाटते पण बायबल सांगतं पापाचं वेतन मरण आहे. हालेलुया हालेलुया. पण पुढे असं लिहिले वासिया, देवाचा पुत्र यासाठीच प्रगट झाला की देवाचा पुत्र येशू यासाठीच प्रगट झाला की त्याने सैतानाची कामे नष्ट करावी. त्याने सैतानाची कामे नष्ट करावी. कारण जो प्रारंभापासून पाप करतोय ते पाप येशूने नष्ट करावं. yes. जो प्रारंभापासून माणसाला देवापासून वेगळं करतोय ती आडवी भिंत देवामधली माणसामध्ये पाडावी याच्यासाठी येशू आला. जो सैतानाने माणसाला अन्यायी बनवलं, अन्याय त्याच्यावर केला, नाश केला, आजारी केलं या सगळ्यातून सोडवायला येशू आला. yes, amen. किती लोक समज मी आ रहा है. yes. कमळ आपले हात वर कमळा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तू मानव देव असूनही मानव झाला, तू देव असूनही मानव झाला. माझ्यासाठी स्वर्गातून आला आणि माझ्यासाठी स्वर्गातून आला. शैतानाचे सर्व कार्य, शैतानाचे सर्व कार्य नष्ट केले, नष्ट केले. आज मला येशू मध्ये, आज मला येशू मध्ये जीवन आहे, जीवन आहे. सार्वकालिक जीवन, सार्वकालिक जीवन. हालेलुया हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. ज्या दिवशी तुम्हाला कळेल तुमची शंका निसून जाईल. yes. हे नसीब नाहीये सिस्टर. नो नो नो. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. तर तुझं नशीब आज उकिरड्यावरती पडल्यासारखं तुझं असेल तर माझं बायबल सांगतं देव उकिरड्याहून तुला उचलेल. आमेन. तर आज तुझं नशीब जे आहे अंधकारमय असेल तर बायबल सांगतो तो येशूवर विश्वास ठेवतो तो अंधारात चालणारच नाही. yes, amen. Praise the Lord. Hallelujah. आज तुझं नशीब जर पूर्णपणे शापित असेल तर बायबल सांगतं देवाचे आशीर्वाद धनवान करतात. Amen. Praise the Lord. Hallelujah. नशीब नाहीये सिस्टर, तुला येशू पाहिजे. yes. तुला प्रभू येशू पाहिजे, तुला येशू पाहिजे जो तारणारा देव आहे तो आज रात्री तुला पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. एका बहिणीने मला साक्ष दिली, ते म्हणले की पास्टर
माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये ताप गेली आणि डॉक्टरनी सांगितलं अशक्य आहे, हा मुलगा जगेल किंवा नाही, क्रिटिकल कंडिशन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बहीण मला सांगते की पास्टर मी ॲडमिट केलं पण पास्टर डॉक्टरनी सांगितलं की याच्या डोक्यात ताप गेलेला आहे आणि परिस्थिती वाईट आहे. मी लोकांना नेहमी सांगतो आपले लेकरं आपलं कुटुंब जर देवाच्या पवित्र हातामध्ये आहे तर संकट येण्या अगोदर देव तुला सोडवायला उभा राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 समज में आ रहा आपको? मन बाइबल मध्ये लिहिले प्लीज वाचूया यशया मध्ये येऊया आणि मग आपण पुढे सांगूया. यशया याचा 33वा अध्याय आणि 22वा वचन काय लिहिले वाचूया. ऐका देवाचं वचन. यशया याचा 33वा अध्याय आणि 22वा वचनामध्ये आपण येऊया. वाचूया ऐका देवाचं वचन. कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वर आमचा नियमकर्ता आहे. नियमकर्ता म्हणजे आम्हाला शिकवणारा आहे. परमेश्वर आमचा राजा आहे. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आम्हाला तारेल. तो आम्हाला तारेल. आपल्या आपलं बुक उघडून म्हणूया. येशू मला तारणारा आहे. येशू मला तारणारा आहे. तो माझा राजा आहे. तो माझा राजा आहे. हालेलुया. हालेलुया. या बहिणीने सांगितलं की पास्टर माझी परिस्थिती मी तिला म्हटलं घाबरू नको. तिने मला हॉस्पिटलमधून फोन केला आणि मी म्हटलं तुझ्या बाळावरती आपला हात ठेव आणि मी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस प्रार्थना करण्यात आली बायबल सांगतं ज्यावेळेस तुम्ही देवाकडे हाक मारता देव प्रतिसाद देणार आहे. आमेन. देव उत्तर देणार आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे बहीण सांगते पास्टर ज्यावेळेस प्रार्थना करण्यात आली त्याच वेळेला दुसऱ्या क्षणाला त्याचा ताप उतरला. पास्टर पास्टर माझ्या मुलाची चेक करण्यात आलं सर्व काय आणि माझा मुलगा पूर्ण बरा झाला. डॉक्टर म्हणले आता याला घरी घेऊन जा कारण याला पूर्णपणे बरं वाटत आहे. कमल आपले हात वर करूया आणि म्हणूया धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. तू माझ्यासाठी. तू माझ्यासाठी आरोग्य देणारा देव आहे. आरोग्य देणारा देव आहे. तारण देणारा देव आहे. तारण देणारा देव आहे. सर्व अरिष्टापासून सोडवणारा देव आहे. सर्व अरिष्टापासून सोडवणारा देव आहे. पण मला एक गोष्ट कळू दे प्रभू, तुझ्यासाठी मी माझं हृदय उघडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळते देवाचं वचन. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे देवाचं वचनात. तर तुम्ही आज देवाचं वचन ऐकत आहात प्लीज कृपा करून ऐका जेणेकरून आज तुम्ही सोडवले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र संहितेमध्ये येऊया आपण आणि काय लिहिलं ऐकूया देवाचं वचन. थँक्यू जीजस. 132वा अध्याय साम 132 स्तोत्रसहिता 132वा अध्यायामध्ये आपण आहोत. वाचूया देवाचं वचन. प्लीज वाचूया 13-15 वचन. प्लीज ऐकूया काय बोलते प्रभू. वाचूया. कारण परमेश्वराने सियोन निवडले आहे. कारण परमेश्वराने सियोन. सियोन म्हणजे देवाचं राहण्याचं ठिकाण निवडलेलं आहे. आपल्या वस्तीसाठी त्याने त्याची इच्छा धरली आहे. बायबल सांगतं तुझ्यामध्ये राहायची इच्छा देवाने धरलेली आहे. पुढचं वचन. हे सर्व काल माझ्या विसाव्याचे ठिकाण आहे. देव म्हणतो तुझ्यात राहण्याचं मी विसाव्याचं ठिकाण करत आहे. पुढचं वचन. येथे मी राहीन. आणि देव म्हणतो मी तुझ्यामध्ये राहील. कारण याची मी इच्छा धरली आहे. याची मी इच्छा धरली आहे. मी त्याची अन्न सामग्री फार फार आशीर्वादित करीन. ना म्हणतो देव म्हणतो जर मी तुझ्यात राहिलो तुझी अन्न सामग्री आशीर्वादित होईल. त्याच्या दरिद्र्यांना भाकरीने तृप्त करील. मी त्याच्या दरिद्र्यांना भाकरीने तृप्त करील. यस आमेन. किती लोकांना कळत आहे सिस्टर आज आपलं हृदय जर देवासाठी उघडलं तर देव म्हणतो देव आत्मा आहे आणि तो तुझ्या आत्म्यात राहायला येईल. आणि एकदा का तुझ्या आत्म्यात राहायला आला बायबल सांगतात तो तू जो आहे देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि एकदा का तू देवाचं राहण्याचं ठिकाण झाला देव तुला आशीर्वादित करेल. तुझ्या भाकरीवर आशीर्वाद देईल. तुझ्या दरिद्र ठिकाण आशीर्वादित ठिकाण होतील. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्या दिवशी तुम्हाला हे वचन कळेल तुमचं हृदय देवासाठी उघडलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय. प्लीज अजून एक वचनाकडे आपण येऊया. यशया 35वा अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज कृपा करून 3-4 वचन वाचूया. परमेश्वर आपल्या लोकांशी काय बोलतोय आपण ऐकूया. प्लीज वाचूया. गळते हात बळकट करा. लटपटीत गुडघे दृढ करा. घाबऱ्या हृदयाच्यांना म्हणा धैर्यवान व्हा. भिऊ नका. पहा तुमचा देव सूड उघडीत येईल. हालेलुया. हालेलुया. देव फेड करीत येईल. देव फेड करीत येईल. तोच येऊन तुम्हाला तारील. तोच येऊन तुम्हाला तारील. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज रात्री तो तुमच्यासाठी काम करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं तो झोपत नाही
आणि तो डोलकी घेत नाही तो तुझ्यासाठी जागा आहे. यस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं, माझ्या मुली माझ्या मुला तुझे लटपटणारे गुडघे स्थिर कर. भीती माणसाला आज पूर्णपणे निराश बनवत आहे. आज भीतीमुळे अनेक लोकांचा जीव जात आहे. आणि बायबल सांगतं भीती देवापासून नाहीये, शैतानापासून आहे. आज ती मला सांगायला आवडेल, धैर्याचा देव तुझ्यामध्ये धैर्य घालेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. एकदा का देवाचं धैर्य तुझ्यामध्ये आलं, तू सियासारखा उभा राहशील. आमेन. हालेलुया. हालेलुया. तू लटपटणार नाही, तुझे लुळे हात खाली नसतील, पण तुझे हात देवाला धन्यवाद द्यायला वर असतील. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लांब आहेत, जे जवळ आहेत, जे इथं आलेले आहेत, त्या सगळ्यांनी ऐकून घ्या, हा संदेश तुझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बस झालं, तू आतापर्यंत खूप अश्रू गाळले, आज शेवटचा दिवस. यस. बस झाले, शैताने तुझ्यावरती राज्य केलं. बायबल सांगते, येशू म्हणतो मी आलोय, देवाचा आत्मा माझ्यावर आहे, देवाने मला अभिषेक केलाय बंधनातील लोकांना मोकळं करायला. यस. सुवर्तमान गाजवायला, जे आजारी त्यांना बरं करायला, आणि जे बंधनात त्यांना सोडवायला, आणि देवाच्या शांतीचा व आनंदाचा दिवस जाहीर करायला येशू आलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर बस झालं जगासाठी जगणं. ब्रदर बस झालं ह्या घाणीमध्ये जगणं. ब्रदर बस झालं या जगातल्या अंधारात जगणं, व्यसनामध्ये आणि जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये जगणं. याच्यात मरण आहे ब्रदर, सिस्टर, याच्यात मरण आहे. ऐका, जो ऐकेल तो आज वाचवला जाईल. ऐका ब्रदर. प्रेज द लॉर्ड. एका बहिणीने सांगितलं की पास्टर आम्ही कष्ट करतो दिवस रात्र, पण माझ्या नवऱ्याला वाईट सवय लागली. पास्टर मोबाईलवरती तो रम्मी खेळायला लागला. आणि ज्यावेळेस तो मोबाईलवरती रम्मी खेळायला लागला, पास्टर पहिल्या वेळेस त्यांनी जिंकले 30,000 रुपये, आणि त्याला असं वाटलं आता मी जिंकत जाईल आणि मी अनेक पैसा मिळवेल. पण पास्टर दुसऱ्या क्षणाला त्याचे 50,000 गेले. त्याला असं वाटलं जाऊ द्या परत येतील. त्याने अजून घालवले, अजून गेले, आणि पास्टर आज आमचा पैसा शैतानाने हिसकून घेतलाय. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही इझी रीतीने पैसा मिळवू शकता, पण हे जग तुम्हाला नाही देणार सिस्टर. हे जग स्वार्थी आहे, तुला लालच दाखवतंय. जे तुझ्याकडे ते सगळं हिसकवलं जाईल, पण जो देव तुझ्यावरती प्रेम करतोय, ज्याचं नाव येशू आहे, आज तुला म्हणतो या घाणीतून वर ये, या नाशातून वर ये, या धुंदीतून वर ये. खा काही नाही मिळणार या पृथ्वीवर देवाशिवाय, प्रभूशिवाय तुझं कुणी नाही काय करू शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज अनेक लोक मला म्हणतात की पास्टर मी इथं पैसा लावलाय. ऑफकोर्स तुम्ही लावू शकता, पण जिथं देवाचा हात नाही तिथं तुम्ही जीवनात केव्हा वर येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळते देवाचं वचन, आज देवाकडे फिरण्याचा दिवस आहे. Yes. आज आपलं हृदय प्रभूकडे वळवण्याचा दिवस आहे. आणि जरी तुझ्याकडे सगळं असेल, पण तुझ्या हृदयात जर देवाची शांती नसेल, तू जीवनात काय मिळवलंय? काहीच नाही मिळवलं. एक माणूस मला म्हटला की पास्टर मी 8 गोळ्या खातो झोपेच्या, तरी मला झोप येत नाही. मी त्याला नेहमी सांगतो, ब्रदर देव आपल्या लोकांना झोपेतही सगळं देणार आहे. Yes. Praise the Lord. Hallelujah. आज प्रत्येक जे झोपत नाही त्यांच्यासाठी मी विशेष प्रार्थना करेल की तुमची झोप आशीर्वादित असावी. Yes. तुमची रात्रंदिवस आशीर्वादित असावं. Yes. नक्की तुम्ही सुखी असावं आणि तुम्ही निरोगी असावं, आणि फक्त येशू जर तुझ्या हृदयात असेल त्या गोष्टी होऊ शकतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो एक वचन आहे, प्लीज वाचूया. स्तोत्रसहित 101:9 आपण येऊया. अँड विल गो, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, व्हेरी इम्पॉर्टंट. स्तोत्रसहित 109 आपण आहोत, आणि बायबल असं सांगतं 21 वाचूया. काय लिहिलं आहे का? परंतु हे परमेश्वरा, Psalm 109:21 वाचूया. परंतु हे परमेश्वरा प्रभू, तू आपल्या नावासाठी मला वागवून घे. तुझी प्रेम दया उत्तम आहे म्हणून तू मला मुक्त कर. तुझी प्रेम दया उत्तम आहे म्हणून तू मला मुक्त कर. देव तुला वागवून घेणार आहे. आमेन. तू जसा असशील, तू किती वाईट असशील, किती पाप केला असेल, किती घाणीत पडला असेल, किती अन्याय केला असेल, आज देव तुला आनंदाने वागवणार आहे. Yes. मुलगा आणि मुली म्हणूनच वागवेल. Yes, amen. चोर आणि लुटारू आणि पापी म्हणून नाही वागवणार. नो, देव केव्हाच नाही जग तुला वागवेल. एकदा का तुझ्यावरती शिक्का जगाने मारला,
हा कायमचा असेल. एकदा का तू देवाच्या राज्यात आला देव अशा रीतीने वागणूक नाही देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले बसूया. कारण मी दीन व दरिद्री आहे. कारण मी दीन आणि दरिद्री आहे. आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे. या पुढचं वचन. मी उतरत्या सावली प्रमाणे होऊन गेलेला आहे. हा टोळा प्रमाणे मी इकडे तिकडे उडवून टाकला जातो. हा उपासाने माझे गुडघे निर्बल झाले आहे आणि माझे मांस मेदहीन झाले आहे आणि मी त्यांना निंदा असा झालो आहे. ते मला पाहतात तेव्हा ते आपले डोके हलवतात. बिलीवर, आज जग तुला निंदा करत असेल आणि तू जगासाठी निंदा झाला असेल, घाबरू नको. हाच देव ज्याच्याविषयी तू ऐकतय, ज्याचं नाव येशू आहे, एका क्षणात तुझी निंदा घालवली जाईल. यस आमेन. याबकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक आईने मला अजून एक साक्ष दिली, मग पुढे आपण जाऊया. ते पास्टर, दिस वन पास्टर, माझ्या जीवनात एक मोठी साक्ष आहे. माझं कुटुंब अत्यंत अडचणीत होतं. आमच्या जीवनामध्ये निराशा होते आणि पास्टर काही सुख नव्हतं. माझ्या मुलाला 10 वर्ष लेकरू बाळ नव्हतं पास्टर. आम्ही अनेक बाबांकडे गेलो. बाबांनी आम्हाला सांगितलं तुमच्यावरती शाप आहे, हवन करावं लागेल. आणि पास्टर आम्ही सर्व केलं पण बाबा लोकांनी आमच्याकडून पैसे घेतले आणि आमचं जीवन तेच दुःखमय होतं. अत्यंत निराश, मुलं निराश, आमचं कुटुंब निराश. आमच्याकडे स्वतःचं घर नव्हतं आणि माझ्या मुलाला 10 वर्ष लेकरू बाळ नाही, अशा परिस्थितीत कुटुंब जगत होतं. मेबी आज तुम्ही जे वचन ऐकताय हे तुमच्यासाठी असेल. ना पुढं असलेले मग आपण या साक्षीकडे जाऊया. स्वतःसहिता 109 मध्ये आपण आहोत आणि 26 वचन प्लीज वाचूया. हे परमेश्वरा माझ्या देवा, हे परमेश्वरा माझ्या देवा, माझे सहाय्य कर, माझे सहाय्य कर. तू आपल्या प्रेम दयेला अनुसरून मला तार. तू आपल्या प्रेम द्यायला अनुसरून मला तार. पुढचं वचन. आणि हा तुझा हात आहे, हे परमेश्वरा तूच हे केले आहे असे त्यांनी जाणावे. हालेलुया. हालेलुया. पुढचं वचन, व्हेरी इम्पॉर्टंट. ते शाप देवोत परंतु तू आशीर्वाद दे. ते मला शाप देवोत पण देव मला आशीर्वाद देवो. लोक समज मी आ रहा है. कमळ आपल्या हातवर कमळा. म्हणा लोकांनी मला शाप दिला असेल, लोकांनी मला शाप दिला असेल, माझ्या विरुद्ध बोलले असतील, माझ्या विरुद्ध बोलले असतील, माझी निंदा केली असेल, माझी निंदा केली असेल, वाईट योजला असेल, वाईट योजला असेल, पण या सगळ्यांच्या वरती, पण या सर्वांवरती देवाचे आशीर्वाद श्रेष्ठ आहे. देवाचे आशीर्वाद श्रेष्ठ आहेत. लोक तुम्हाला शाप देव पण देव तुला आशीर्वाद दे. आमेन. परत एकदा वाचूया 28 वचन. ते शाप देवोत परंतु तू आशीर्वाद दे. हालेलुया. पुढचं वचन. ते उठतील तेव्हा ते लज्जित होतील परंतु तुझा दास हर्षित होईल. पुढचं वचन. जे माझा विरोध करतात ते अप्रतिष्ठा पांघरले जाओत आणि जसे झग्याने तसे आपल्या लाजेने ते आपणास झाकोत. ना 30 वचन. मी आपल्या मुखाने परमेश्वराला मोठे धन्यवाद देईल. हालेलुया. हालेलुया. तो पण मी माझ्या मुखाने देवाला मोठे धन्यवाद देईल. आज रात्री तुझ्यासाठी हे वचन होत आहे. आमेन. ज्या मुखाने किंवा साक्ष नाही दिली, ज्या मुखाने किंवा धन्यवाद नाही दिले, तू देवाला मोठे धन्यवाद देणारा बनणार आहे. आमेन. ऐक, मी देवाचा सेवक आहे, मी त्याच्या पुढे बसतो आणि उठतो. आज देव म्हणतो ज्या मुखाने केव्हा साक्ष नाही दिली, ज्या मुखाने केव्हा आनंद नाही शब्द बोलले, देव आज तुझ्यासाठी तुला मोठ्याने धन्यवाद देणारा बनवेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. पुढचं वचन. आणि बहुतांमध्ये मी त्याला स्तवीन. आणि अनेक लोक तुला पाहतील आणि तू देवाला स्तवणारा आणि धन्यवाद देणारा बनशील. आमेन. पुढचं वचन. कारण जे दरिद्र्याच्या जीवाला दोषी ठरवता त्यांच्यापासून त्याचे तारण करायला तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा राहील. की लोकांची इच्छा आहे प्रभू येशू तुझ्या बाजूनी उभा राहावा. यस आमेन. की लोकांची इच्छा आहे येशू तुझ्या बाजूनी उभा राहावा. यस. की लोकांची इच्छा आहे जे शाप आज आहे ते आशीर्वाद बदलले जावे. यस. की लोकांची इच्छा आहे की जे दुःख ते आनंदात बदललं जावं. यस. की लोकांची इच्छा आहे निराशेची जागा आशेने घ्यावी. यस आमेन. की लोकांची इच्छा आहे की तुझ्या घरातली परिस्थिती येशूच्या नावात बदलावी. यस. माणूस नाही करू शकत. ज्याने तुझ्यासाठी वधस्तंभावरती प्राण दिला, ज्याने त्याच्या रक्ताने तुला विकत घेतलं, जो सर्व जगासाठी स्वर्गातून आला आणि जो म्हणाला यस, देवाने जगावर एवढी प्रीती केली. यस. की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी, मग तो ख्रिश्चन असशील ख्रिश्चन नसशील, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तो आजारात मरू नये, तो शापात राहू नये, तो लज्जास्पद जीवन जगू नये,
पण त्याला सर्वकालिक जीवन असावं. यस आमेन. सार्वकालिक जीवन असावं. हे देवाचं प्रेम आहे तुझ्यासाठी. यस. ही देवाची कृपा आहे तुझ्यासाठी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळत आहे. यस. या बहिणीची साक्ष मी तुम्हाला सांगत होतो. ती म्हणली, पास्टर, अशा परिस्थितीत आमचं कुटुंब निराशमय होतं. स्वतःचं घर नाही, लेकरं निराश, 10 वर्ष लेकराला लेकरू बाळ नाही, आणि आम्ही अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होतो. पण कुणीतरी आम्हाला सांगितलं की प्रार्थना सभेला या, जेणेकरून तुम्ही आल्यानंतर देवाचं वचन ऐकताल आणि देव तुमचं दुःख आनंदात बदलेल. यस आमेन. हे म्हणते की पास्टर, आम्ही प्रार्थना सभेला आलो आणि आल्यानंतर देव आमचं जीवन आम्ही येशूला दिलं, चमत्कार किंवा आनंद किंवा आशीर्वादाचे दिवस चालू झाले. 10 वर्ष ज्या मुलाला लेकरू बाळ नव्हतं माझ्या, देवाने त्याला सुंदरचा बाळाचा आशीर्वाद दिला. आमचं स्वतःचं घर देवाने उभं केलं, बंगला. आणि पास्टर, आज देवाने भरपूर आम्हाला आशीर्वाद दिले. मी मोठ्याने म्हणतो, येशू तू महान आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. देव तुला मार्गातून घालून नाही देणार. यस. जगाच्या लिस्टवर तुझा नंबर नसेल, जगाच्या यादीत तुझं नाव नसेल, लोकांच्या मुखावर तुझं नाव नसेल, लोकांच्या नेत्रामध्ये तू बसत नसेल, लोकांच्या घरामध्ये तुला स्थान नसेल, लोकांच्या कुठल्याही कार्यक्रमात तुझं स्थान नसेल. ऐक, येशू ख्रिस्ताला जर तुझ्या जीवनात स्थान असेल, या सर्व गोष्टी तुझ्यासाठी देव घडवेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला कळते देवाचं वचन. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज रात्री देव तुझ्यासाठी करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिले, बसूया आपण देवाचं वचन. या प्रभूच्या वचनाकडे या, म्हणजे तुम्हाला कळेल. मार्क याचा 5व्या अध्यायामध्ये आपण आहोत. मार्क 5वा अध्याय. बायबल असं सांगतं, प्लीज बसूया. मार्क 5वा अध्याय. मार्क 5वा अध्याय. ऐका प्रभूचं वचन, प्रभू काय बोलत आहे आपण वाचूया. मार्क 5वा अध्याय. मिळालं? ओके. पहिल्या वचनाच्या जाऊ पुढे. वाचूया, ऐका देवाचं वचन. एका माणसाविषयी बायबल सांगतं, आणि जर बायबल सांगतं ऐका, फक्त एका माणसाविषयी बोलते पण अनेकांची स्टोरी अशी असेल. वाचूया पहिलं वचन. मग ते समुद्राच्या पलीकडे गर्जेकरांच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरला, तेव्हा लागलाच अशुद्ध आत्मा लागलेला असा एक माणूस थडग्यामधून येऊन त्याला भेटला. बायबल सांगत, थडगा किंवा कब्रस्तानात एक माणूस वर्डत होता. तुम्ही अनेक वेळा मला हे प्रिचिंग करताना ऐकलं असेल, पण ऐका आज वेगळ्या रीतीने. बायबल सांगत, थडग्यामध्ये कब्रस्तानामध्ये हा माणूस होता, आणि माणूस त्या कब्रस्तानामध्ये याची परिस्थिती वाईट होती. ना पुढचं वचन, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याची वस्ती थडग्यांमध्येच होती. हा. व त्याला साखळ्यांनी देखील कोणाच्याने आणखी बांधवे ना, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळ्यांनी बांधले होते आणि त्याने साखळ्या तोडून टाकल्या होत्या व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. ना पुढचं वचन. आणि कोणालाही त्याला वटणीवर आणायला बळ नव्हते. ना पाचवं वचन. आणि तो नेहमी रात्रंदिवस थडग्यांमध्ये व डोंगरामध्ये ओरडत असे व धोंड्यांनी आपल्याला ठेचून घेत असे. बायबल या माणसाची स्टोरी सांगतो की ज्याला देवाने आपल्या प्रतिरूपात बनवलंय, शैतानाला त्याला ठेसायचंय, त्याला घरात नाही राहू द्यायचं, त्याला कब्रस्तानात ठेवायचंय, शैतानाला त्याला सुखी नाही राहू द्यायचं, रात्रंदिवस त्याला वरडायला लावायचंय. त्या माणसाला देवाने बनवलं, शैतानाला त्या माणसाला रात्रंदिवस दुःखात कष्टात आणि त्रासात बघायचंय. आणि माणसाची परिस्थिती अनेक वेळा त्याचे लोक आले, चल घरी, त्याला साखळ्यांनी बांधलं, अनेक लोकांनी त्याला पकडलं, घरी ठेवलं, पण बायबल सांगतं त्यांनी साखळ्या तोडल्या, दरवाजे तोडले असतील, लोकांचे हात त्यांनी झटकले असतील, आणि तो परत कब्रस्तानात आला. मेबी आज देव तुझ्याशी बोलतोय, माझ्या मुला, माझ्या मुली, शैतानाने असं जीवन तुझं बनवलं असेल, पण आनंदाची बातमी आहे की बायबल सांगतं येशू कब्रस्तानात आला. आपको नाही समज रहा है? Yes. येशू या माणसासाठी कब्रस्तानात गेला. आय सेड येशू या माणसासाठी कब्रस्तानात गेला. कब्रस्तानात गेला. हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणासाठी? हरवलेल्या मेंढरासाठी. Yes. कोणासाठी? ज्या शैतानाने बांधलेल्या त्या लोकाला सोडवायला. कोणासाठी? ज्याला मार्गातून आणि घरातून काढलंय त्याला परत एकदा घरात आणण्यासाठी येशू कब्रस्तानात गेला. तोच येशू आज तुझ्या जीवनात येईल. Yes. मेबी तुझं जीवन कब्रस्तान असेल, मेबी तुझं जीवन अत्यंत वाईट असेल, येशू तिथेही येऊ शकतो. आय सेड येशू तिथेही येऊ शकतो. Yes, amen. किती लोक समज में आ रहा है?
आपले हात वर म्हणा, येशू माझ्यासाठी कुठेही येणार आहे, येशू माझ्यासाठी कुठेही येणार आहे, आज रात्री, आज रात्री येशू, येशू माझ्यासाठी मी जिथे आहे तिथे येणार आहे, माझ्यासाठी मी जिथे आहे तिथे येणार आहे, आयसीयू मध्ये, आयसीयू मध्ये, हॉस्पिटल मध्ये, यस, जेल मध्ये, यस, दारूच्या दुकानात, यस, दारूच्या परिस्थितीत, यस, अत्यंत रस्त्यावरती तू आहे, यस, भिकारी अवस्थेमध्ये, यस, दलिंद्री अवस्थेमध्ये, व्यभिचाराच्या जीवनामध्ये, अत्यंत कष्टाच्या जीवनामध्ये येशू तिथे देखील येणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि एकदा का येशू आला मग पाया माणसाला काय होतं आणि हा माणूस कसा बदलला जातो. बायबल सांगतो, बसूया ऐका देवाचं वचन. आणि त्याने येशूला दुरून पाहिले. बायबल सांगते माणसानी नाही पण त्याच्यातल्या दुष्ट आत्म्यानी कोणाला पाहिले? येशूला. माणसाची तर नजर मे माणूस तर हा काय बघू कोणालाच बघू शकत नव्हता पण शैतानाला माहित आहे या माणसाला सोडवायला कोण येणार आहे? येशू. आणि या माणसाला शैतानाने लांब शैतानाने येशूला दुरून लांबून पाहिलं कारण आता मला याच्यातून काढणार आलेला आहे. यस. हालेलुया. हालेलुया. बसया प्लीज. तेव्हा तो धावला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओढून म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबंध? माणूस नाही बोलत आहे, कोण बोलतोय? सैतान. आयसरी माणसाची आरोळी नाहीये, कोणाची आहे? सैतान. जो माणसाला नाश करायला आला तो कोणाच्या पायापाशी पडलाय? येशूच्या. माणूस नाही पडला, कोण पडलाय? सैतान पडला. माणूस विनंती नाही करत, कोण विनंती करतोय? सैतान. एवढं सामर्थ्यवान आपला देव आहे. यस. आमेन. आपले हात वर करून देवाला धन्यवाद द्या. यस. म्हणा, माझा येशू एवढा सामर्थ्यवान आहे, माझा येशू एवढा सामर्थ्यवान आहे. शैतान त्याच्या पुढे झुकतो, शैतान त्याच्या पुढे झुकतो, मरण त्याच्या पुढे झुकतो, मरण त्याच्या पुढे झुकतो, पाप त्याच्या पुढे नष्ट होतो, पाप त्याच्या पुढे नष्ट होतो, नवीन जीवन चालू होतो, नवीन जीवन चालू होतं. तो येशू मला पाहिजे, तो येशू मला पाहिजे. एक बहीण मला नांदेडहून बघत होती, आज देखील ती मला बघते. ती पास्टर नांदेडहून 30 किलोमीटर आम्ही एका गावात राहतो आणि पास्टर आम्हाला येशू माहीत नव्हतं पण असंच आम्ही तुम्हाला ऑनलाईन असंच बघायला लागलो कारण आमची परिस्थिती अत्यंत वाईट होती. मी काय एवढा वर्डून बोलतो माहिती आहे प्रिचिंगला? कारण माझी इच्छा असे की प्रत्येकाला जिवंत देव येशू कळावा. हे म्हणते पास्टर आम्ही लांब नांदेडपासून 30 किलोमीटर राहतो आणि पास्टर आमच्या घरामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती होती, दारू होती, कर्ज होतं, नाश होता, शैतानाची शक्ती होती, अनेक लोकांनी आम्हाला लुबडलं आणि पास्टर सुख नव्हतं. पण एक दिवशी असंच कुणीतरी आम्हाला सांगितलं आणि मी त्या चॅनलवरती बघायला लागलं. आज तुम्हाला बघते सिस्टर आणि तिने मला सांगितलं, पास्टर आम्ही येशूवर विश्वास ठेवला आणि तुम्ही शेवटी प्रार्थना करू लागले आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू लागले देवाचं सामर्थ्य नांदेडमध्ये माझ्या घरात आलं. यस. हालेलुया. हालेलुया. जर येशू कब्रस्थानात येऊ शकतो तर तुझ्या घरी नक्की येऊ शकतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. पास्टर त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये देवाची उपस्थिती यायला लागली. Yes. आम्ही हे चॅनल बघू लागलो, विनियर ब्लसेड चर्च चॅनल बघू लागलो. देवाने असं कार्य केलं, माझं जीवन बदललं, आमची परिस्थिती बदलली. मी नर्सिंग कोर्स चालू केला, मी आज नांदेडमध्ये आले, माझी नर्सिंग पूर्ण झाली, मी कामाला लागले, माझ्या भावाची दारू सुटली, माझे आई वडील तारले गेले, आमच्या घरामध्ये प्रार्थना सभा चालू झाली. Praise the Lord. Hallelujah. 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 आणि फेब्रुवारी मध्ये आम्ही नांदेड मध्ये येणार आहोत. त्यांनी मीटिंग ठेवलेली आहे. Praise the Lord. Hallelujah. Yes, ती मला सांगते, "Yes, पास्टर, आज माझं जीवन बदललं." Yes. Praise the Lord. Hallelujah. सिस्टर, तोच देव तुझ्यावरती प्रेम करतो. Amen. एकटं समजू नको, स्वर्गाचा देव तुझ्याबरोबर उभा राहील. Yes. Praise the Lord. Hallelujah. No. एकटं समजू नको, देव त्याच्या तुझ्याबरोबर उभा आहे. Yes. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. Amen. Praise the Lord. Hallelujah. तो मेलेला नाहीये, तो जिवंत आहे. येशू मेलेला असता तर प्रत्येक दुरात्मा हसला असता, प्रत्येक शैतान नाचला असता. तर येशू मेलेला असता तर तो तुझ्यासाठी काही करू शकला नसता. पण येशू जिवंत आहे म्हणून तो सर्व काय करायला सामर्थ्यवान आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आजच मला तिथून फोन आला, मला सांगण्यात आलं की पास्टर आमची इच्छा आहे तुम्ही नाताळ आमच्या बरोबर साजरा करावा. म्हणलं नो, आज नाताळ इथे असतो. ते म्हणले मग पास्टर आम्हाला फेब्रुवारीत तुमच्या मीटिंग ठेवायच्या. वाय? कारण येशूने तिथे गेला आणि येशूने सगळी परिस्थिती बदलली. Yes. की लोकांची इच्छा आहे तुमच्या जीवनात असं व्हावं. Yes. Praise the Lord. Hallelujah. बायबल सांगतं येशूला शैतानाने पाहिलं कोण विनंती करायला लागला? सैतान.
I said, कोण कोणाच्या पायापाशी पडला? सैतान येशूच्या पायापाशी पडला. आज विश्वासू लोक जे ऐकतात तुमच्यावरती कोण करणी करू शकतो आणि तुम्हाला कोण नाश करू शकतो आणि कुठला शैतान जो शैतान येशूच्या पायापाशी पडतो तो येशू तुझ्यामध्ये राहतो. नाही समजलं आपको? येस. किती लोकांना कळत आहे? बायबल सांगतं माणूस येशूच्या पायापाशी नाही पडला. कोण विनंती करतंय? सैतान. ऑफकोर्स माणसाचा देह होता पण आवाज कोणाचा होता? सैतानाचा. आत्मा कोणाचा होता? सैतानाचा. आणि ऐका काय झालं पुढचं वचन. मी तुला देवाची शपथ घालतो. शैतान येशूला कोणाची शपथ घालतोय? देवाची. तुला कुठून देव दिसला रे? देव तुझ्यासाठी थोडी आलाय. तुझा नाश करायला शैतान आलाय पण येशू जीवन द्यायला आला. पुढे असेल वसूया. मला पिडू नको. मला पिडू नको. ना लिसन टू मी. याच्या अगोदर कोण कोणाला पिळत होत? सैतान माणसाला. येशू आल्यानंतर कोण कोणाला पिळायला लागलं? येशू. कोणाला? सैतानाला. कोणाला? सैतानाला. शैतान माणूस शैतान माणसाला पिळतोय पण येशू कोणाला? सैतानाला. नाही समजलं आपको? आणि तो जर येशू तुझ्यात आहे तर रात्री तू कस काय कुणीतरी येतून तुझा गळा कस काय दाबेल? कोणात हिंमत आहे तुझा गळा दाबायची रात्री? येशू काल आज आणि युगानुग सारखाच आहे. किती लोक समज मी आ रहा है? नाही ना प्लीज ऐका, प्लीज ऐका. काय लोक म्हणतात पास्टर मला असं स्वप्न पडलो की कुणीतरी आलं माझा गळा. हा गळा तू विश्वासू आहे? इथं शैतान म्हणतो मला पिडू नको आणि तिथं तू म्हणती माझा गळा दाबायला आला. पास्टर मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की तुला येशू कळायला पाहिजे. तू येशूवरती विश्वास ठेवून जगला पाहिजे. पुढे असलेले वसूया माझ्याकडे वेळ कमी आपण जाऊया. ऐका कारण त्याने त्याला म्हटले अरे अशुद्ध आत्म्या या माणसातून निघून ये. येशूने त्याला काय म्हटले? अशुद्ध आत्म्या. कुठला आत्मा? अशुद्ध आत्म्या. आय सेड कुठला आत्मा? अशुद्ध. अशुद्ध माणूस अशुद्ध नाही. कोण अशुद्ध आहे? सैतान. पुढे असलेले वसूया या माणसातून निघून ये. या माणसातून निघून ये. आणि त्याला त्याने विचारले तुझे नाव काय? नाव काय तुझे? तेव्हा त्याने त्याला म्हटले माझे नाव सैन्य कारण आम्ही पुष्कळ आहो. आणि त्याने त्याला फार विनंती केली की तू आम्हाला देशातून बाहेर घालवू नको. परत एकदा कोण कोणाला विनंती करते? सैतान येशूला. पण काय विश्वास लोक उपास करून करून थकले शैतान जाव. पास्टर शैतान जावा म्हणून मी रोज उपास करतो आणि ते शैतान पेशूला विनंती करतोय. ज्याला कळेल त्याला कळेल. ज्याला कळेल काय लोक म्हणतात पास्टर 40 दिवस उपास. म्हणलं काय झालंय? काय झालंय? तर तू येशू तू देशासाठी केले असते देश बदलला असता. नाही पास्टर आमच्या घरातली शैतानीची शक्ती निघून जावी. जस तुला एक गोष्ट कळावी. येशू ख्रिस्ताने शैतानाला कायमचं हरवलेलं आहे. तो फॅक्टर नाही आहे. तो वस्तुस्थिती नाही आहे. वस्तुस्थिती हे की जितके ख्रिस्त येशू मध्ये ते विजयी आहेत. आमेन. ते शैतानाच्या मानेवरती पाय ठेवून जगू शकतात. यस आमेन. येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माहित आहे प्रीचिंग झाल्यावर बी काही लोक माझ्याकडे येणार आहेत. मला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. पण मी माझं काम नाही सोडणार सांगायचं. हालेलुया. हालेलुया. किती लोक समज मी आ रहा है? कोण कोणाला विनंती करते? सैतान. आम्हाला पिडू नको, आम्हाला घालू नको. हे तुला शपथ घालतो. याला कुणी शिकवलं शपथ घ्यायची? सिस्टर प्लीज आपले आत्मिक डोळे उघडा. ब्रदर प्लीज आपले आत्मिक डोळे उघडा. जो येशू तुमच्यात तो साधा नाहीये. बायबल सांगतं त्याने शब्दाने जग बनवलंय. बायबल सांगतं तो अद्भुत काम करणारा देव आहे. तो पराक्रमी देव. त्याच्या पुढे पृथ्वी थरथर कापते. डोंगर पळून जातात. बाप सांगते आघात उघडे पडतात. असा देव तुझ्यामध्ये राहतो. आमेन. असा देव तुझ्यामध्ये राहतो सिस्टर. यस. त्याचं नाव येशू आहे. आमेन. त्याचं नाव येशू आहे ब्रदर. सिस्टर त्याचं नाव येशू आहे. यस. पुढे असं शेवटचं वचन प्लीज वाचूया. आणि तेथे डोंगराच्या बाजूवर डुकरांचा मोठा कळप चरत होता. ओके पुढचं वचन. आणि भूतांनी त्याला विनंती केली. ते म्हणाले आम्हाला आम्ही त्या डुकरामध्ये शिरावे म्हणून. माझा प्रश्न हा आहे की त्याला दुसरे प्राणी का नाही दिसले? आता मी कॅमेऱ्यावरती मला जास्ती बोलता येत नाही बट तुम्ही ओळखून घ्या त्याची लायकी काय शैतानाची. किती लोक समज मी आ रहा आहे?
ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट वसूया आम्ही त्या डुकरामध्ये शिरावे म्हणून आम्हाला त्यांच्याकडे लावून दे ना पुढचं वचन मग त्याने त्यांना परवानगी दिली आणि ते अशुद्ध आत्मे बाहेर निघून आले व त्या डुकरांमध्ये शिरले तेव्हा तो कळप कड्यावरून धडक धावत समुद्रात गेला आणि ती सुमारे 2000 डुकरे समुद्रात बुडून गेली म्हणजे डुकर म्हटले मेलेलं बरं पण शैतान आपल्यात नको प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया जर शैतानाला डुकरा स्थान नाही तर माणसात असलं पाहिजे का हो नाही माणसाने भिलं पाहिजे का हो त्याला नाही माणसाने त्याला स्थान दिलं पाहिजे का हो नाही जर जनावरांना नकोय तो तर जिवंत देवाच्या लेकरांना तो नको आहे यस आपले हात पकडून म्हणा प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात शैतान शैतान तुम्हाला नकोय तुम्हाला नकोय मला जिवंत देव पाहिजे मला जिवंत देव पाहिजे त्याचं नाव येशू आहे त्याचं नाव येशू आहे शेवटचं वचन वसूया काय झालं नाव माझी इच्छा 18 वचन प्लीज वसूया मग ते मचव्यात जात असता जो अगोदर भूतग्रस्त होता त्याने मी तुझ्याजवळ असावे अशी त्याला विनंती केली आता जो भूतग्रस्त होता तो बरा झाला आणि कोणाजवळ राहायची त्याला इच्छा होती येशू जवळ कोणाजवळ राहायची इच्छा होती येशू जवळ पण येशू काय म्हणतो ऐका आणि त्याने त्याला राहू दिले नाही पुढचं वचन पण त्याला म्हटले तू आपल्या घरी आपल्या लोकांकडे जा व प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली आहेत व तुझ्यावर त्याने कशी दया केली हे त्यांना सांग हा तेव्हा तो निघून गेला व येशूने त्याच्यासाठी केवढी मोठी कामे केली होती ते दकापलीस येथे गाजवू लागला आणि सर्वांना आश्चर्य वाटले यस किती लोक समज में आ गया की लोकांची इच्छा आहे की आज देवाने तुमच्यासाठी मोठं काम करावं यस उभे राहा आपल्या जागेवर या आपल्या जागेवर विश्वासाने उभे राहा विश्वासाने उभे राहा प्रभूला सांगा प्रभू येशू आज मी तुझ्यासमोर उभा आहे उभे राहा प्रभूसमोर उभे राहा जे ऑनलाईन बघतात त्यांनी सुद्धा आपल्या घरात उभे राहा तुम्ही किती लांब असा येशू ख्रिस्त जर कब्रस्थानात त्या माणसाला सोडवायला आला तर आज रात्री तुला सोडवायला तो कुठे येईल प्रेज द लॉर्ड हालेलुया उभे राहा आपल्या समोर देवासमोर उभे राहा आपल्या प्रभू समोर उभे राहा आय लव यू जीसस वी वर्शिप यू आपलं हृदय प्रभूसाठी उघडा आय सेड आपलं हृदय प्रभूसाठी उघडा आमेन आपलं हृदय प्रभूसाठी उघडा हालेलुया प्रभूला सांगा येशू मला तू पाहिजे येस मास्टर येशू मला तू पाहिजे आमेन येशू म्हटला सियोनेत मी राहण्याचं ठिकाण केलंय आमेन मी त्याच्यामध्ये वास करेल हालेलुया लोक त्याला शाप देव मी त्याला आशीर्वाद देईल येस आमेन तो येशू तुला पाहिजे आपली डोळे बंद करा जीसस आणि आपलं हृदय प्रभूसाठी उघडा आमेन मी एक प्रार्थना करेल माझ्या मागे एक प्रार्थना करा येशूला आपल्या हृदयात घ्या पूर्ण हृदयाने प्रार्थना करा हालेलुया अर्थ समजून करा अनुभव घेऊन पहा येशू किती चांगला आहे आमेन माझ्या मागे म्हणा हे प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो हे प्रभू येशू तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला येशू तू माझी किंमत मोजली तुझ्या रक्ताने मला विकत घेतलं आणि तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे मला क्षमा कर प्रभू हे प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहेस माझ्या हृदयामध्ये ये प्रभू येशू तू माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन मी माझ्या हृदयात स्वीकारतो मी जिवंत देवाचं लेकरू आहे प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय आमेन डोळे बंद करा आपण प्रार्थना करूया साबे लोसे ब्रिकेंदेला बाखाला बांधवे हालेलुया कितना हसीन वादा किया खुदा ने
हो कितना हसीन वादा किया बाइबल सांगत तुझे लुळे हात तुझे लटपटणारे गुडघे स्थिर कर आमेन तू मार्गातून घालवला जाणार नाही हालेलुया तू जीवनातून घालवला जाणार नाही आमेन देव तुला निरोगी करेल हालेलुया देव तुझं तारण करेल आमेन फादर जितक्यांनी आज तुझ्यावर विश्वास ठेवला येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो आमेन पवित्र आत्म्याने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा आमेन
शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर. येस प्रभु येशू जनात तू हरलेला आहे. आमेन. देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय. येस. आणि आज ते प्रिय पुत्राच्या देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आहे. आमेन. मी प्रत्येक कॅन्सर, मी प्रत्येक डायबिटीज, मी प्रत्येक हृदय विकार, सगळ्या शरीरातल्या गाठी येशू जनात निघून जा. सोड प्रत्येकाला. प्रत्येक शरीरातले आजार गेट आउट. निघून जा. गेट आउट. प्रभु येशूच्या नावामध्ये प्रत्येक रक्त शुद्ध हो. येशूच्या नावात डेंगू, मलेरिया, वायर इन्फेक्शन येशूच्या नावात निघून जा. येशूच्या नावात निघून जा. प्रत्येक कमी जास्त पेशी नॉर्मल हो येशूच्या नावात. फादर प्रत्येक लिव्हर, प्रत्येक किडनी, प्रत्येक हृदय येशूच्या नावात बरं हो. बरे व्हा. आपले दोन्ही हात वर करा. आपले दोन्ही हात वर करा. आपले दोन्ही हात वर करा. फादर डोक्यापासून पायापर्यंत मी आज्ञा देतो येशूच्या नावात आरोग्य व्हायला. प्रत्येक दुष्ट आत्मा देवाच्या लोकांना सोड येशूच्या नावात. प्रत्येक शरीरातल्या वेदना बंद हो येशूच्या नावात. किडन्या जिवंत येशूच्या नावात. मेलेलं शरीर जिवंत येशूच्या नावात. फादर जे हरलेत ते निराश, ते जीवनाला वैतागलेत, आज तू त्यांच्यामध्ये राहायला आला. आमेन. आता शाप आशीर्वादात बदललाय. आमेन. आता अप्रतिष्ठा प्रभू एकदम प्रतिष्ठेत बदलली. हालेलुया. आता पडणं संपलं. आमेन. आता निराशा संपली. यस लॉर्ड. येशू म्हणजे आनंद. आमेन. येशू म्हणजे आशीर्वाद. आमेन. येशू म्हणजे सार्वकालिक जीवन. तुझ्यात राहायला आलंय. आमेन. आजपासून त्यांना तुझा अनुभव येऊ दे. यस मास्टर. त्यांना झोप येत नाही आजपासून येशू जनात. गोड झोप आम्ही स्वीकारतो. टेन्शन, वरी, माइंड ब्लँडिंग प्रॉब्लेम निघून जा येशूच्या नावात. आजपासून स्थिर व्हा. जे हरवलेल्या गोष्टी त्या दुप्पट त्यांना मिळू दे. आमेन. जे काम शोधतात काम त्यांना शोधत येऊ दे. आमेन. जे बिझनेस मध्ये फेलियर आहेत त्यांचा बिझनेस वाढला जाऊ दे. आमेन. ज्यांचं संसार तुटलाय त्यांना एकत्र कर. दारूचे आत्मे निघून जा येशूच्या नावात. आयसीयू मध्ये जे त्याच्यामध्ये आरोग्य आम्ही मोकळं करतो येशूच्या नावात. हॉस्पिटल मध्ये बरे व्हा येशूच्या नावात. सर्व महिमा प्रविष्टात तुला. हालेलुया. प्रभू येशूच्या नावात. आमेन. बोलो येशू मसीह की जय. एक जोरात ताळी प्रभू येशूला वाजवूया. हालेलुया. प्लीज खाली बसूया. कृपा करून यावेळेस खाली बसून घ्या. यावेळेस दानार्पणाची वेळ आहे. प्रभू येशूच्या गौरवासाठी आपण दानार्पण घेत आहोत. जे ऑनलाईन पाहत आहे स्क्रीन खाली आमचा नंबर आहे, स्कॅनर सुद्धा आहे. आपल्या हातात आपलं दानार्पण घेऊया. आपला दशमांश जो तुमचा नाहीये पण तो देवाचा आहे तो देवाला द्या. आपले हात वर करूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशूच्या नावात आम्ही विश्वासाने पेरत आहोत. जे तू दिलं त्याच्यातून आम्ही देत आहोत. तुझ्या लेकरांचा दशमांश आणि ऑफरिंग दानार्पण आशीर्वादित कर. याचा उपयोग तुझ्या गौरवासाठी होऊ दे. प्रत्येक हात तू पाहतो. मी म्हणतो देणारे न देणारे दोन्ही हात आशीर्वाद कर. आणि बायबल सांगत तो पेरायला बी देतो आणि खायला अन्न देतो. तुझ्या लेकर पेरणारे बनवावे प्रभू येशूच्या नावात. आमेन. ओके. यावेळी स्क्वायर गाणत असताना आपण दानार्पण घेऊया. देता है हमेशा आनंद है
स्क्रीन वरती आपल्या चर्च चा अकाउंट नंबर देखील आहे, तुम्ही ऑनलाइन देखील करू शकता, फोन पे, गुगल पे. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. उभे राहूया. जे लोक पहिली वेळेस आले